आपल्या स्वतःसाठी आपण स्वतः डिझाईन केलेला कमाल डिझायनर ब्लाऊज कसा बनवायचा हे मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नंबर वन सिक्रेट असं आहे की साडीपेक्षा जास्त महत्त्व ब्लाऊजला द्यायचं येस <laughs> तुम्ही म्हणाल मी काय म्हणते आहे आम्ही हजारो रुपये घालून कधी 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 लाखो रुपयेसुद्धा खर्च करून आम्ही साडी विकत घेतो तर ब्लाऊजला का जास्त महत्त्व आहे साडीपेक्षा हे फॅशन डिझायनर्सना सेलिब्रिटी स्टायलिस्ट जे असतात त्यांना इमेज कन्सल्टंट्सना सेलिब्रिटीजना स्वतः सगळ्यांना हे सिक्रेट कळलेलं आहे की साडीपेक्षा जास्त वेळ पैसा एनर्जी क्रिएटिव्हिटी महत्त्व हे ब्लाउजला द्यायला हवं त्याचं कारण साडीचं होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं तू समजा हां नाही तू समजा नाही ज्या ज्या गोष्टी ह्या आपण चेहऱ्याच्या जवळ घालतो त्या त्या चेहऱ्याकडे लक्ष खेचून घेतं ना की खालच्या बाजूला कुठेही त्यामुळे कुणीही समोरच्या ना असं कुठेतरी आपल्या अंगठ्या हात पाय छाती पोट मांड्या पावलं असं कुठेही लक्ष नाही द्यावं आणि आपल्या चेहऱ्याकडे आपल्या म्हणण्याकडे आपल्या डोळ्यांकडे आपल्या बोलण्याकडे जर लक्ष द्यावं असं तुम्हाला वाटत असेल म्हणूनच असे हे शोध लागलेत टाय स्कार्फ मफलर चोकर स्टेटमेंट ज्वेलरी मोठमोठाले कानातले हे सगळं आपण का घालतो कारण समोरच्याचं लक्ष आपल्या चेहऱ्याकडे आपल्या म्हणण्याकडे जावं म्हणून आणि हेच काम साडीच्या बाबतीत ब्लाऊज करतो मला मान्य आहे साडीचा पण पदर जवळूनच जातो चेहऱ्याचा पण तरीसुद्धा मोठाला भाग ज्याला आपण टॉप असं म्हणूया वरच्या बाजूला हे ब्लाऊजचं फॅब्रिक असतं आणि म्हणूनच ब्लाऊजचा रंग कट पॅटर्न प्रिंट्स ब्लाऊज कसा आहे तो तुम्ही कसा कॅरी करताय याच्यावरती तुमच्या चेहऱ्याकडे लक्ष द्यायचं की कुठे नक्की लक्ष द्यायचं हा समोरचा माणूस ठरवतो आणि म्हणूनच इमेज बनते किंवा बिघडते हे मोठं सिक्रेट आहे इतकं महत्त्व ब्लाऊजला आहे नंबर दोन आता सगळं बरं चाललंय आपल्या आयुष्यामध्ये तर हे असं साडीचा सा ब्लाऊज वगैरे स्वतः डिझाईन करायचं इतकं कुठं जाईनलं डोक्याला शॉर्ट एवढी उठाठेप करायची तर तो ब्लाऊज जर तुम्ही बनवायचं ठरवलंच की नाही आम्हाला आमचं डिझायनर ब्लाऊज बनवायचा आहे तर तो किमान इमेज कन्सल्टन्सीच्या नियमाप्रमाणे तुमच्या कपाटातल्या तीन साड्यांवर जायलाच हवा आणि हे खर तर बजेटचं खरं शॉपिंगचं शास्त्र आहे मग आता तुम्ही अशा पद्धतीचं कापड घेऊन त्याच्यावर वेळ एनर्जी क्रिएटिव्हिटी पैसा बाहेर पडायचं सगळा एनर्जी त्याच्यामध्ये जाते बऱ्याचदा हवं ते कापड मिळत नाही मिळालं तरी बऱ्याचदा डाय करावं लागतं बऱ्याचदा रेडीमेड छान मिळालं तर दोन तीन कापडे घ्यावी लागतात त्याच्यानंतर टेलरचा खर्च पॅड लावायचे काय करायचे लटकन लावायचे उद्योग असतात याच्यामध्ये मोठा प्रपंच मांडावा लागतो किंवा तो एक ब्लाउज बनतो उदाहरणार्थ सांगते तुमच्याकडे असं तुम्हाला की आपल्याकडे लिनन किंवा कॉटनच्या साड्या भरपूर आहेत तर तुम्ही कटवर कॉटन मध्ये जाऊ शकता किंवा चंदेरी सिल्क वगैरे छानसा फॅन्सी बनवला तर तुमच्या त्या प्लेन बऱ्याचशा साड्यांवरती तो जाईल तुमच्या लक्षात आलं की काठापदराच्या साड्या आपल्या कपाटामध्ये जास्त आहेत आपल्याला बॉर्डर असलेल्या काठापदराच्या पारंपारिक साड्या जास्त आवडतात तर तुम्ही एखादा अतिशय सुंदर ब्रोकेडचा ब्लाउज तयार करून घ्या की ज्या तुमच्या काठापदराच्या कपाटातल्या किमान दोन ते तीन साड्यांवरती तरी नक्की जाईल तो वर्थ असेल आणि त्याचा नक्की वापर होईल <coughs> नंबर तीन आता आपण ब्लाउज बनवायचं ठरवलं की येस आम्ही ब्लाऊज बनवणार आहोत तर सगळ्यात आधी काय ठरवायचं रंग ठरवायचा आता रंग कसा ठरवायचा ब्लाऊजचा तर आपल्या कपाटातल्या मी आधीचा जो नियम सांगितला तो आपल्या साड्या बघायच्या प्रत्येकाला थोडस जरा एखादा रंग जास्तच आवडत असतं कोणाच्या कपाटामध्ये जास्त गुलाबीत साड्या दिसतील निळा रंग एखाद्याला जास्त आवडत असेल तर लगेचच आपल्याला लक्षात येतं कुर्ते पण आहेत सलवार सूट पण आहे साड्याही दोन तीन आहेत चंदेरी पण आहे ऑरगँज पण आहे सिल्कची पण पैठणी पण आहे आपल्याकडे ब्लू कलरची म्हणून आपल्याला निळ्याच जास्त आवडतोय असे तुम्हाला रंग लक्षात यायला लागतील असं जर तुम्हाला जाणवलं तर त्या रंगांच्या बरोबर जाणारा म्हणजे बरोबर झाले ना दोन तीन आउटफिट दोन तीन साड्या तुम्हाला मिळाल्या त्याच्यावरती जाणारा असा एक रंग शोधायचा ज्याचं तुम्ही कापड विकत घेऊ शकता आणि ते शंभर टक्के शिवायला टाकू शकता आणि तो घरात आल्यानंतर तुम्ही त्या तीन साड्यांवरती तरी किमान शंभर टक्के तो ब्लाऊज नक्की घालू शकता उदाहरण सांगते तुमच्या कपाटामध्ये जर जास्त पारंपरिक साड्या असतील हिरव्या रंगाचा ब्लाऊज लाल रंगाचा ब्लाऊज आणि पिवळा धम्म हळदीचा जो असतो जो पारंपरिक इंडियन येलो बर का हा तुमच्या जागतिक इरकल म्हणू नका फणाच्या साड्या म्हणू नका पैठण्या म्हणू नका सगळ्यांवरती असा ब्लाऊज शंभर टक्के जाईल नंबर चार आता पुढचा पॉईंट सांगण्याच्या आधी मला सांगायचं आहे की स्वतःची डिझायनर साडी कशी बनवायची आणि त्यासाठीचा आधी होमवर्क कसा करायचा म्हणजे रिसर्च कसा करायचा याच्यावरचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची पण मी लिंक देते आणि नंतर मी ॲक्च्युली तुम्हाला करून पण दाखवलेलं आहे की मग ती साडी मी डिझायनर कशी बनवली आणि त्या बनवलेल्या साडीचा खर्च किती आला आणि त्याचबरोबर ऍक्च्युअली प्रत्येकाच्या कपाटामध्ये कोणते ब्लाऊज असायलाच हवेत याचा पण मी एक सेपरेट फार सुंदर माझ्या आवडीच आय एम सो प्राऊड ऑफ दॅट व्हिडिओ ॲक्च्युली खरंच खूप छान झालेला आहे व्हिडिओ त्याची पण मी लिंक देते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हे व्हिडिओ नक्की पहा आता आपण जेव्हा ब्लाऊजसाठी कापड घ्यायला जातो तेव्हा किती मीटर कापड घ्यायचं छत्तीसची छाती साधारण असेल ओके थर्टी सिक्सची चेस्ट बऱ्याच बायकांची थर्टी सिक्स असते त्यांच्यासाठी कॉमन असं आहे ऐंशी सेंटीमीटरचं कापड घ्यायचं ब्लाउज शिवण्यासाठी जर तुमची थर्टी सिक्सपेक्षा पेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्ही एक मीटरचं कापड ब्लाऊजसाठी विकत घ्यायचं बहुतांश वेळा साडीबरोबर आलेलेच फॅब्रिक असे असतात आणि तुमच्याकडे ते पडून असतील तर त्याचंही तुम्ही स्वतःच्या स्टायलिंगप्रमाणे प्रमाणे ब्लाऊज तुम्ही बनवू शकता तुम्हाला जर थ्री फोर स्लीव पाहिजेत भाऊ तुम्हाला लांब करायच्या आहेत चुन्यावाल्या करायच्या फुल स्लीव्ज करायच्या चोळी सारख्या थ्री फोर्थ करायच्या वेक काहीतरी नॉटच आहे मागे फ्रंटच नॉट आहे लॉंग नॉट आहे अशा बो वगैरे बनवतात बहुतांश लोक तर अशा वेळेला तुम्हाला जास्त फॅब्रिक लागतं म्हणून फॉर सेफ्टी तुम्ही दोन ते सव्वा दोन मीटरचं कापड ब्लाउज बनवण्यासाठी विकत घ्यावं नंबर पाच फिटिंग ब्लाउजचा जर आत्मा असेल तर टेलर हा त्याचा परमेश्वर असतो अरे कहना क्या चाहते हो याचा अर्थ असा असतो जर तुम्हाला चुकीच्या फिटिंगचा घाणेरडा शिवलेला ब्लाउज तुमच्या कपाटात असेल तर तो शंभर टक्के निरुपयोगी ठरतो मी लोकांना बायकांना असे पन्नास वेळा खांदे पडताना बघितलेले कारण त्याचं फिटिंगच नाही त्याच्यानंतर इथे सगळ्या त्या चुना अशा त्या चुन्या येऊन त्या रिंकल्स आलेल्या असतात त्याच्यामध्ये तो लगेचच कळतो आर्म होल मध्ये चुकलेला आहे शिवणकामाचं पूर्ण गणित गणलेलं आहे नेकलाईन अरे रे इतके खराब फिटिंगचे ब्लाउजेस असतात आणि इतक्या महागड्या साड्या असतात पण ते इतकं खराब दिसतं एक लक्षात ठेवा इवन बसलाईन साडी गुंडाळल्यानंतर ऑलरेडी बसलाईन आणि सगळ्या गोष्टी खूप चापून चोपून असतात ते थोडेशा बस्ट असे छान बाहेर येऊन छान फिटिंगमध्ये जाण्यासाठी लक्षात घ्या जर तुम्ही उत्तर उत्तम टेलर जर शोधला ना आणि त्याला तुम्ही चार पैसे जास्त दिले ना तर तुमच्या साडीचे महागाई म्हणजे उंची रिचनेस हे सगळं तुमचा ब्लाऊज एका वेगळ्या लेवलला जाऊन ठेवून देतो मी म्हटलं तसं या संपूर्ण स्वतःचा डिझायनर ब्लाऊज बनवण्याच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त महागाची जास्त पैसे जाणारी कोणती स्टेप असेल जी अतिशय रास्त आहे कारण की त्या कारागिराचं त्या कलाकाराचे ते पैसे असतात आणि मी म्हटलं तसं की त्याचं नव्हत्याचं होतं होतं आणि एखादा उत्तम लुक तयार होतो म्हणून टेलरला चार पैसे जास्त द्यायला शिका आणि तो उत्तम पकडा आणि पकडल्यानंतर त्यांना खुश ठेवा नंबर सहा त्याआधी तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझं नाव आहे उर्मिला आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरती मी दर आठवड्याला शुक्रवारी आणि बऱ्याचदा मध्ये आधी पण व्हिडिओज घेऊन येत असते दररोज माझे छोटे छोटे एका मिनिटाचे शॉर्ट्स पण रिलीज होत असतात ज्याच्यामध्ये मी माझी पर्सनल लाईफ पण सांगते बऱ्याचदा टिप्स सांगते बऱ्याचदा माझं छोटूसं बाळ असतं त्याच्या ता, पण खूप छान छान गमती जमती किडे तुमच्याबरोबर शेअर करत असते त्याच्यामुळे अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका बाय द वे माझ्या असं लक्षात आलंय पन्नास टक्क्यांहून जास्त माझ्या व्हिडिओजना चॅनलवरती प्रेक्षक येतात व्हिडिओ पाहतात आणि निघून जातात अरे सबस्क्राईब करा ते फुकट सा, आहे म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगत असं ते फुकट आहे आणि तुम्हाला जर इतके छान छान व्हिडिओज बघायला आवडतात आणि तुम्ही रेग्युलरली पाहता तर ते जे बटन आहे जे सबस्क्राईबचं बटन आहे सभासदत्व तुम्ही घ्या त्याच्यामुळे मला खरंच खूप एनकरेजमेंट मिळणार आहे आणि मी असेच छान छान व्हिडिओज घेऊन तुमच्या भेटीला येणार आहे सगळे ते नंबर्स वाढतील आणि आपल्याला लवकरात लवकर वन मिलियनला हिट करता येईल दहा लाखापर्यंत येईल ब्लाऊजची बॉडी आता ब्लाउजची बॉडी म्हणजे काय तर हे ब्लाउजचे असे तुकडे आहेत किंवा भाग कि आहेत की जे महत्त्वाचे आहेत आणि त्याच्याकडे फक्त डिझायनर्स अशा तुकड्यांमध्ये पाहतो सर्वसामान्य माणसं अशी पाहत नाहीत आणि म्हणून ते स्वतःचा ब्लाऊज डिझाईन करू शकत नाहीत म्हणूनच हे थोडीशी टेक्निकल जरी बाब असली तांत्रिक बाब असली तरी मला तुमच्याबरोबर ते शेअर करायचे फ्रंट बॅक स्लीव्स नेक लाईट आणि ऑफकोर्स पॅड्स वगैरे असतील तर अशा पद्धतीनं वेगवेगळे एलिमेंट्स किंवा भाग असतात एका ब्लाउजचे आता शिवताना सुद्धा अशाच पद्धतीनं लेफ्ट राईट मग फ्रंट मग बॅक मग स्लीव्स वेगळे आर्म होलसाठी बरोबर ती जागा ठेवून शोल्डर्स ते परफेक्ट मॅनेज होतं ते तुमचं काम नाही ते टेलर ते बरोबर बनवणार तुमच्यासाठी मग तुम्हाला हे जाणून का घ्यायला हवं त्याचं कारण असं तुम्ही कापडामध्ये सुद्धा गंमत करू शकता सगळ्यात जास्त महत्व मध्ये जर कशाला असेल तर त्याच्या स्लीवज नाही म्हणूनच स्लीव्हलेस आहे का नेक आहे का इनकट आहे का हाफ स्लीव्स आहेत का लाँग स्लीव्स आहेत का थ्री फोर्थ आहेत का क्लासिक आहेत का एल्बोपर्यंत सगळ्या गोष्टी बाह्यांवरती येऊन थांबतात त्याचं कारण असं साडी डाव्या बाजूनं जाते जर प्लिट्स केले म्हणजे पदर पिनअप केला तर डाव्या बाजूचा सुद्धा हात दिसतो आणि उजव्या बाजूचा तर भाया दिसतातच आणि म्हणूनच एखाद्या साडीला एकदम सेक्सी यंगर मॉडर्न व्हर्जन करायचं असेल एजी वेस्टर्न करायचं असेल तर तुम्ही कंप्लीटली ऑल्टरनेट पासून स्लीव्हलेस पासून भायाच नाहीत मिसिंग एलिमेंट म्हणजे थोडीशी स्किन तुम्ही दाखवताय नाहीतर खूप रॉयल क्लासिक पारंपरिक अशा पद्धतीनं पण जाऊ शकता पूर्ण बंद गला आणि छान लॉंग स्लीव्ज म्हण चुने चुन्या असतील किंवा थ्री फोर्थ असतील किंवा खूप क्लासिक हाफ स्लीव्स असतील म्हणून सगळ्यात महत्त्वाच्या असतात भाया ज्याचं कापडं तुम्ही वेगळंसुद्धा विकत घेऊ शकता आणि ऑफकोर्स बॉडी म्हणजे फ्रंट आणि बॅक वेगळं विकत घेऊ शकता आणि फक्त स्लीव्ज चं कापड तुम्ही वेगळं घेऊ शकता त्याच्यामध्ये वर्क घेऊ शकता किंवा वेगळा पॅच लावून घेऊ शकता दुसऱ्यांदा ऑफकोर्स इम्पॉर्टंट असतं ता नेकलाईन सगळं भविष्य ठरवते नेकलाईन किती ती डीप आहे <laughs> किती वरती आहे किती बंद आहे त्याला कॉलर आहे का की नाही आहे त्याच्यानंतर बोटनेक आहे का, का? सगळ्या गोष्टी तुमच्या चेहऱ्याच्या आकृतीप्रमाणे मस्त त्याची नेकलाईन ठरते त्याच्याकडे एक लक्ष द्या आणि तिसरी गोष्ट ऑफकोर्स बॅक बॅकलेस पासून चोळीपासून नॉटपासून सेक्शी एकच अशी छोटीशी नॉट पासून पूर्ण बंद असलेलं आणि काहीतरी छान लिहिलेलं आहे किंवा वर्क आहे अशा भरपूर किडे म्हणजे क्रिएटिव्हिटी कल्पकता तुम्ही दाखवू शकता आणि म्हणून याचं विभागीकरण किंवा काय म्हणत आपण त्याच्या बॉडीचे एलिमेंट्स मी तुमच्याबरोबर शेअर करणं इम्पॉर्टंट हो सात अजिबात वैशिष्ट्यपूर्ण ब्लाउज बनवू नका हा आता त्याचं कारण सांगते तुम्ही जर खूप महागाची साडी बनवली ओके किंवा विकत घेतली तर त्याच्या बरोबरीला येणारं जे कापड असतं त्याचाच ब्लाऊज शिवणं हे जास्त सोयीचं असतं त्याचं कारण असं की कधीही मॅचिंग मॅचिंग ना जास्त महत्त्व दिलं जातं कारण त्याला शंभरपैकी शंभर मार्क मिळतात समोरच्यानं पाहिल्या पाहिल्या तो लुक एकसंध दिसतो त्याच्यामुळे तुमची उंची जास्त असं दिसतं तुम्ही बारीक दिसता आणि तुम्ही कोहेसिव्ह दिसायला लागता हार्मोनियसली सगळ्या गोष्टी एकमेकांबरोबर जायला लागतात आणि म्हणून ज्या कापडाचा किंवा ज्या रंगाची साडी आहे त्याच कापडाचा किंवा त्या रंगाचाच ब्लाउज शिवणं याची परंपरा आहे बिकॉज दॅट वर्क्स द बेस्ट ओके म्हणूनच कधीही जर तुम्ही अतिशय महागाची पैठणी सिल्कच्या साड्या बनारसी कोणत्या पण घेतल्या तर तुम्ही पहिलं एक काम करा की त्याचं जे शिवून घेतलेला त्याचा जो ब्लाऊज आहे त्याच्याबरोबरचा तर तो शक्यतो जसाच्या तसा तो, जसा तो ब्लाउज शिवण्याचा प्रयत्न करा ना की कुठचं तर एक वेगळं कापड घेतलं डाय केलं नाही ते तुम्ही करू शकता ओके नक्की करू शकता आणि आपण असेच किडे मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सुद्धा करून दाखवणार आहे पण इतका मोठा उद्योग करत बसण्यापेक्षा सगळ्यात उत्तम काय दिसेल असं मी सांगेन तर त्याच्याबरोबर आलेलं त्याचं त्याचं ऑथेंटिक फॅब्रिक मग हे सगळं का करायचं मग स्वतःचा एवढा डिझायनर ब्लाऊज वगैरे का बनवायचा जेव्हा तुम्हाला मॅचिंग मॅचिंग करायचं नाही आहे आणि काहीतरी वेगळे किडे करायचे मी जसं म्हटलं तसं की कपाटामध्ये भरपूर साड्या असतात आणि सेम सेम ब्लाऊजनं सेम लुक तयार होतात आणि मग ते जुनं दिसायला लागतं मग अतिशय महागाच्या जुन्या साड्यासुद्धा जर नवीन करायच्या असतील आणि अतिशय स्टायलिंग करून त्याला मॉडर्न कमाल वेगवेगळे लुक्स तयार करायचे असतील तर तुम्ही ब्लाऊज स्वतःचा डिझायनर तयार करायचा आणि कम्प्लिटली लुक्समध्ये खेळायचं म्हणूनच <laughs> आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नेकलाईन तुमच्याप्रमाणे कशी असावी शक्यतो स्लीव्स कशा असाव्यात फॅब्रिकप्रमाणे तुम्ही वेगवेगळे कट्स कसे असावेत बॅक कसे असावी फ्रंट कसं असावं हे सगळं मी ॲक्च्युली मैदानात उतरून म्हणजेच मार्केटमध्ये जाणार आहे आणि तुमच्या समोर स्वतः फजिती होऊ दे नाही तर चांगला होऊ दे इट्स खूप चांगलाच होईल जशी उत्तम साडी पण तयार झाली आहे तसाच ब्लाऊजही होईल तर असा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला ऍक्च्युअल डिझायनर ब्लाऊज तयार करून दाखवणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मला एक कमेंट मी वाचले ती मी जाण्याच्या आधी मला तुम्हाला शेअर करायचे कोणीतरी असं म्हटलं की ही साडी विकत पण मिळते एवढं कसं करायचं ऑफकोर्स जगातली प्रत्येक गोष्ट जरी तुम्ही ती पहिल्यांदा वाट केली असं तुम्हाला वाटत असलं क्रिएटिव्हिटी दाखवली तरी त्याचा चुलत भाऊ तरी म्हणजे त्याच्या सारखं तरी काहीतरी मार्केटमध्ये रेडीमेड सध्याच्या काळात तरी सगळं अवेलेबल असतं ऑफकोर्स तुम्ही रेडीमेड घेऊ शकता पण या संपूर्ण प्रवासामध्ये सगळ्यात मोठी आनंद देणारी गोष्ट अशी असते की ती गोष्ट तुम्ही स्वतः बनवलेली आहे म्हणून दॅट इज द बेस्ट अवॉर्ड आपण म्हणूयात किंवा रिवॉर्ड म्हणूयात की ते म्हणजे तुम्ही डिझाईन केलेला ब्लाऊज तुम्ही घालणार आहात तुम्ही डिझाईन केलेली साडी म्हणजे जर विचारला ना कुठून घेतली साडी एक कुठून घेतली का मॉलमध्ये का दुकानात ऑनलाईन मी बनवली आहे साडी याच्यामध्ये जी मज्जा आहे ना ती कशामध्येच नाही आणि म्हणूनच कधीतरी असे किडे करायला हरकत नाही जरी तुमचं डिझायनिंगचं बॅकग्राऊंड नसलं तरी म्हणूनच चला आता डिझायनर ब्लाऊज बनवूयात तोपर्यंत तो हात धूत रहा आय लव्ह यू